मुक्त करा, मुक्त करा माझी दहा करून मी देवा भाऊला विनंती करतो की आम्हाला मुक्त करा, एक तर सर्टिफिकेट द्या नाही तर आम्हाला या आयुष्यातून आम्हाला समाजामधून मुक्त करा. बघू शकता उद्विग्नता या उपोषणकर्त्यांच्या देहबोलीतून जाणवते, बोलण्यातून जाणवते. बांधवांनो यापेक्षा अजून तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला जर यांचे मुळदेच पाहिजे असतील तर तुम्ही घरात बसा, आणि जर यशस्वी सर्टिफिकेट पाहिजे असेल तर या पंढरपूरच्या रणमैदानात योगेची धर्म जे उपोषणकर्ते आहेत पुण्याचे आंबेगावचे यांच्या भावनाने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जेव्हा आमचा आम्ही विलीन करायला तयार आहोत आणि निर्णय हा समाजाचा असेल आणि राज्यकर्त्यांचा असेल, आम्ही कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेणार नाही. आमचा देह चंद्रभागेतेरी स्मरणामध्ये गेला तरी, विलीन झाला तरी चालेल, पण आम्ही माघार घेणार नाही. हा आमचा सहा जणांचा एकच निर्णय आहे, जे होईल ते होईल. शेवटी मला या ठिकाणी एकनाथ शिंदे सरकारला सांगायचं आहे, माझ्या एका जरी योजना काही झालं तर महाराष्ट्र देशावर राहणार नाही. शिंदे साहेब तुम्हाला काही जर कळवा असेल समाजाचा तर तत्काळ निर्णय घ्या. या माझ्या कुठल्याही एखाद्या उपोषणकर्त्याला काही झाला तर अखंड महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी बंधनांनो मातोश्री अहिल्यादेवी आज स्वर्गामध्ये हिसळ पाहत असत आणि निश्चित प्राणा माझ्या गणेश दादाचा, माझ्या विजू दादाचा, माझ्या माऊलीचा आज दीपकराव यांना अस्वस्थ आहे, अत्यवस्थ आहे. यशवंतरामजी आज मातोश्रीला आमचा अभिमान वाटत असेल. खुले सुभेदार आज सुभेदारीच्या सिंहासनावरून आमची वाट बघत असत. राजे यशवंतराव वाट बघत असतील की माझ्या सैनिकांनो जो वसा शेकडो वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला देऊन गेलो होतो, तुम्ही आमची लढाई घेत आहात. मातोश्री तुमच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो, तुमचं शौर्य शेकडो वर्षानंतर जिवंत आहे. जो वसा तुम्ही नर्मदेच्या तीरावरती महेश्वरच्या नर्मदेच्या तीरावर तुम्ही देऊन गेलात, शेकडो वर्षानंतर तुमची लेकर तशीच आहे. ती डगमगणार नाही, ती माग हटणार नाही. मातोश्री जर तलवारीची लढाई असती महाराष्ट्र करून तुमच्या चरणाशी आलो असतो.